नमस्कार, मी दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक सांगली। सध्या सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाची ब्रेक द चेन ही ऑर्डर लागू आहे व अंमलात आहे। त्या अनुषंगाने इंटर डिस्ट्रिक्ट मूव्हमेंट ही रेस्ट्रिक्ट करण्यात आलेली आहे। अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारच्या ई पासची गरज नाही, पण जर कुठल्या इंडिव्हिज्युअलला, कुठल्या व्यक्तीला कुठल्या सिरियस इमर्जन्सीसाठी जिल्हा सोडायचं असेल तर त्यासाठी ई पास हे बंधनकारक आहे। ई पाससाठी अप्लाय करताना कुठल्याही प्रकारच्या कोविड नेगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता नाही। ई पाससाठी अप्लाय करताना कुठल्याही प्रकारच्या कोविड निगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता नाही। ई पास साठी अप्लाय करताना केवळ सेल्फ डिक्लेरेशन किंवा कुठल्याही डॉक्टरांचं असिम्प्टोमॅटिक सर्टिफिकेट पुरेसे आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक या नात्याने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की कृपया प्रशासनाला सहकार्य करा व कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करा। धन्यवाद।